अहो आपल्या समोर हे बघा, आता इथं काय झालेलं आहे मला पण माहित नाही. उद्या म्हणजे काल हेअर 11 दिवसांनी हे सगळं तोडून काढणार. 1 BHK 1 BHK 3 BHK एकदम मोठा बघा स्लॅब. बघा 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 हे स्लॅब किती मोठा आहे. पाठीमागच्या वेळी माहिती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मधी मंडळी आपले सहर्ष स्वागत आहे. आज जी प्रॉपर्टी आहे काय आहे पण माहिती जी भेटणार आहे आपल्याला 100% शोहर चांगली ही माहिती भेटणार आहे. आओ शोहर नाही शोर ओके. आणि जी माहिती भेटणार आहे आपल्याला डायरेक्टली आपण जाणार आहे आणि ती माहिती आपल्या समोर असणार आहे. पण मी एकच बोलणार आहे की तुम्ही बघा नवीन आले असाल या चॅनल वरती. हा हे प्रॉपर्टीचे चॅनल आहे. इथं प्रॉपर्टीच आपण दाखवतो आणि सगळी जी माहिती देतो ना प्रॉपर्टी बद्दलच माहिती देतो. पण फ्रेंड्स काय होतो की बरेचसे लोकांना माहित नाही, नुसतं टायटल बघूनच जातात ते 5 लाखाचं 10 लाखाचं 20 लाखाचं. पण त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण भरपूर चर्चा आज करणार आहे. आजचा व्हिडिओ थोडासा कदाचित लांब होऊ शकतो पण तुम्हाला जे माहिती पाहिजे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. तर चला तयार आहे का आपण? चला मग जाऊ. मंडळी बघा मी इथं आलेलं आहे. आज जी इथं जे झालेलं आहे ते संपूर्ण समज तुम्हाला दाखवलेलं आहे. पण मंडळी हे जे चॅनल जे आहे रिअल इस्टेट प्रॉपर्टीचं चॅनल आहे. प्रॉपर चॅनल प्रॉपर्टीचं चॅनल आहे हे मला सांगायला आणि सिद्ध करायला काही जरुरत नाही. कारण की तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. हे एक समाजसेवेचे चॅनल आहे. हे नुसतं स्वार्थासाठी बनवलेले नाही किंवा एजंटगिरी ब्रोकरगिरी करण्यासाठी हा चॅनल नाही बनवलेले. या चॅनलचं जे महत्त्व आहे तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात. आणि हा जे व्हिडिओ आहे ह्याला तुम्ही संपूर्ण बघायलाच पाहिजे. कारण की माहिती म्हणजे अशी माहिती एवढं कष्ट करून कोण कोणासाठी आणत नाही. टाइमपासवाली माहिती आणतात लोक. पण आम्ही तुमच्यासाठी मेन फील्डवर आलेले आहे. इकडं येऊन तुमच्या समोर बोलू राहिलेले. पण बघा काही लोक असे आहे की काहीतरी फालतूचे कमेंट करतात, काहीतरी बोलत असतात. पण त्यांना सोडा बघा मंडळी. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. पण मंडळी रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे, जागा पाहिजे, बंगलो पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात घ्यायला लागणार. खूप इझी आहे. डायरेक्टली मालक जे आहे ते तुम्हाला स्वतः संपर्क करणार आहे. पण कसं करणार आहे काय करणार आहे त्यासाठी आमचे व्हिडिओ बघा जाऊन. चला मंडळी स्टार्ट करू आजचा व्हिडिओ. अहो मंडळी अचानक एवढ्या अंधारामध्ये कसं काय? अहो आपण कुठं आलेले आहे? अहो पण मी एकच बोलणार आहे, तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला नाही तर तुम्हाला हे कसं काय कळणार? अहो पहिला तो व्हिडिओ बघा जाऊन. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याचा URL दिलेला आहे. आणि आपण कुठं आलेलं आहे ह्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फक्त माझ्या बरोबर राहा आणि आज संपूर्ण माहिती आणि डिटेल मी तुम्हाला देणार आहे. तर तयार आहे ना? अहो आपल्या समोर हे बघा, आता इथं काय झालेलं आहे मला पण माहित नाही. उद्या म्हणजे काल जे घडलं इथं नव्हतो मी. ऍक्च्युअली मध्ये मी बाहेर होतो आणि मला अचानक सरांचा फोन आला की या तुम्ही आणि तुमच्यासाठी तुमचा नेक्स्ट लेवलचा जो पार्ट आहे तो तयार आहे. तर मी इथं आलं आणि तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला असाल नसाल तर तो व्हिडिओ मी का बोलतो की त्याच्याबद्दल आहे ना या जे काम चालू आहे ह्याच्याबद्दल आपण पाठीमागच्या वेळी माहिती दिली होती ओके. आणि त्याच्यामध्ये आम्ही बरेचशा ज्या गोष्टी पाहिजे एक 2 BHK पासून 3 BHK जे घर आहे इंडिपेंडेंट हाऊस आहे त्यासाठी बरोबर ना. आणि कसं की मंडळी काय होतं माहिती का, लोकांना म्हणजे माहितीवाले व्हिडिओ बघत नाही हो बघायला गेले. पण आपण इथं जे दाखवतो ना बघा इथं जे दाखवतो ना सत्य आणि खरी माहिती देतो. आता तुम्ही बघू शकतात मी कुठं आलेलं आहे आणि कसं काय हे शूटिंग घेऊ राहिलेले किती ह्याच्यामध्ये हे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. बघा तुम्ही बघू शकतात. बघा हे जिना असा आहे, इथून मी शूटिंग घेत आहे बरोबर ना. म्हणजे कसला रिक्स आहे या साईडला आणि हे लोक माझं काय नाही यार, आज आहे उद्या आहे काही प्रॉब्लेम नाही. पण बघा हे जे कामं करतात ना ऍक्च्युअली मध्ये हे लोक कसे कामं करतात
बघा बघू शकता तुम्ही कसल्या ह्याच्यामध्ये. आणि काल तर इकडं जे झालं ना हे स्लॅबचं काम झालं हे बघू शकता. त्या दिवशी आपण शूटिंग घेतली होती इथं काय जिना वगैरे काय नव्हता, पण आज बघा इकडं जिना झालेला आहे आणि हे पायरा झालेले आहे. खूपच सुंदर आहे मंडळी, तुमच्या समोर आहे. ओके बघा ना मंडळी, आपल्याला ना एक दादा भेटले. ओके आणि दादांबरोबर मला बोलायला खूप इच्छुकता वाटली आणि त्यांनी जे बोललं ना ती माहिती आहे खूप जबरदस्त आहे आणि त्यांच्याबरोबर एक मस्त चर्चा झाली. तर ते चर्चेचा एक छोटासा पार्ट म्हणून मी तुमच्यासाठी आणलेला आहे आणि दादा बरोबर आपण चर्चा करणारच आहे. अहो मंडळी, दादाजी आहे आपल्या समोर आहे आणि दादा जय महाराष्ट्र, जय पुणे दादा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र दादा. दादा आपण किती वर्षापासून इथं काम करतात ह्या लाईनी मध्ये? 15 वर्ष झालं. 15 वर्षापासून आपण या लाईनी मध्ये कामाला. ओके, आणि ही स्पेशल लाईन कुठली तुमची, म्हणजे कुठले कुठले काम करतात कंस्ट्रक्शन लाईन मध्ये? कंस्ट्रक्शन लाईन मध्ये सलाब, कॉलम, ओके, जिना, पडदी सगळे येतात आरसीसी मध्ये. आरसीसी मध्ये, आरसीसी मध्ये बांधकाम वगैरे सगळं करतात सगळं सर. ओके बरं दादा, हे जे काम चालू आहे तर तुम्ही स्टार्टिंग पासून आहे का आता आता जॉईन झाले? स्टार्टिंग पासून आहे. म्हणजे हे जे होतं तर तेव्हापासून म्हणजे तोटं वगैरे हे सगळं काही सगळं तुम्ही केलेले. तुम्हाला कसं वाटलं ह्या साईडला दादा? चांगलं वाटलं एकदम फर्स्ट क्लास. एखाद्याचं घर आपण बनवतोय त्याच्यामध्ये थोडस मनाला समाधान वाटत. आणि कितीतरी तुम्ही बांधकाम केले असेल दादा, बरोबर का? भरपूर केलेले. काही स्पेशल काही घटना तुमच्या नजरेमध्ये, म्हणजे हे काम चालू असतो एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही डेंजर परिस्थितीमध्ये काम करतात दादा, कसं काय तुम्हाला वाटतं दादा? हे काम तर करावं लागतं ना आपल्याला, पोटासाठी काम करावं लागतं. हे कुठं अवघड असतं कुठं सोपं असतं, त्याच्यामुळे हे आता बऱ्याच वर्षापासून काम करत असल्यामुळं सवय लागून गेलेली, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. आमचा हेच धंदा आहे त्यामुळे आम्ही आरसीसी चे काम करत राहतो. आणि लोकांना काय, लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं की म्हणजे का चांगलं घर झालं तर त्यांना आनंद होतो, चांगलं म्हणतात ते की चला आमचं घर चांगलं झालं, समाधानी वाटतं लोकांना. आणि घराचं एक वैशिष्ट्य असं आहे की घर चांगलं झालं म्हणजे माणसाला समाधान वाटतं ना. आणि कष्ट म्हणजे खूपच कष्ट तर राहायचं या कामामध्ये, ऊन, ताण, पाऊस, पाणी सगळं सहन करावं लागतंय. आणि एक शेवटचा प्रश्न करतो, कारण की 2-3 लोकांचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर तुमच्या मनामधलं काही लोकांसाठी काय विशेष बोलणार आहे तुम्ही? लोकांनी ज्याचं घर असं खराब असेल त्यांनी बनवून घ्यावा. चांगले पावसापाण्याचे दिवस असले तर पावसाचा लोकांना त्रास होतो, त्यासाठी पैशाचा तर सगळ्यालाच प्रॉब्लेम असतो. आणि आता हे लॉकडाऊन संपल्यामुळं पैशाचं सगळीकडेच प्रॉब्लेम आले ते, तर भरपूर असे प्रॉब्लेम येतात लोकांकडे. पैसा नसल्यामुळं घर बनवत नाहीत, हे भरपूर अडचणी आहेत लोकांकडे. तरी काही लोक करतात थोडस धाडस करून खर्च करून, त्यामुळं बरं वाटतं. थोडं कामधंदा लागलं तर घरचे 4 माणसं आमच्या पोट आमच्यासारखे आमच्या भरोश्यावर जगतात ना. आमच्यापाशी जवळजवळ 7-8 माणसं असतात, त्यांचे घरचे सगळे जर धरले तर आमच्यापाशी जवळजवळ 20-25 माणसं एका ठेकेदाराकडे जगतात, कामधंदा करतात, त्यांचा परिवार चालतो. खूप कष्टाचं काम आहे, खूप कष्टाचं काम. चालेल ना दादा, आता तर आपलं तर व्हिडिओची सुरुवात झालेली आहे चालू इकडं. आता हे दुसरं व्हिडिओ टाकलेले, आता तिसरं पण येणार तर त्याच्यामध्ये पण आपण तुमची भेट घेऊ दादा. चालेल. ओके दादा, चला. थँक्यू दादा. थँक्यू. जय महाराज. मंडळी पायऱ्या तर खूपच उंच आहे, कारण की नवीन काम चालू आहे. आपण बघू शकतात एक दुसरी, दादांनी एक दुसरी पायरी लावली आडोश्याला, आता त्या पायरीवर धरून मी चालतो. बघू शकतात किती रिस्की काम असतो एक नवीन घर बांधणं, आणि हे जे पायऱ्या आपण बघू शकतात किती कसे, जेव्हा आपल्याला नवं रेडीमेड भेटतं ना तेव्हा आपल्याला ते कष्टाचं फळ दिसून येतो, पण त्याच्या पाठीमागची जी सच्चाई असते ती काय दिसत नाही मंडळी. आता बघा आपण वर अजून एक जागा आहे आपल्यावरती टेरेस वरती आणि स्लॅब वरती, आणि काय ते करू राहिलेले त्यांच्या त्यांना विचारू आपण, हे काय काम चालू आहे ते पण बघू आपण. बघ काल यायचं होतं मला, पण मी इथं नव्हतं, बाहेर होतो शूटिंगला, म्हणून इथं येणं झालं नाही. आणि कसं घर गर्दी म्हणून काय ते जमलं नाही. आता हे बघा हे दोन दादा आहे इकडं, आता दोन्ही दादांपैकी कुठले दादा आपल्याला काय माहिती देऊ शकतात ते बघू आपण. आणि बघू शकतात नाव 2 BHK, 1 BHK, 3 BHK, एकदम मोठा बघा स्लॅब. बघा हे स्लॅब किती मोठा आहे. आणि मी तुम्हाला आरामशीर दाखवतो
हे तुमच्या समोर आहे, कसं आहे हे बघा ना, कसलं जबरदस्त आहे। आणि काय आपण बघा इकडून आलेले आणि ह्या साईडचं व्ह्यूज बघू शकतात आपण, कसं आहे काय आणि लय जबरदस्त हे जे दिसतात ह्याच्याबद्दल पण विचारू आणि हे दादा काय करतात तर त्याच्याबद्दल पण विचारू दादाला। ओके दादा, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। पुणे दादा। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। दादा आपले नाव काय? दादा माझं नाव प्रकाश भंडारे। प्रकाश भंडारे। दादा हे किती वर्षापासून आपण काम करतात? दादा मी 20 वर्षापासून काम करतो। ओके ओके। आणि तुम्हाला कसं वाटतं इकडे काम करण्यामध्ये? चांगलं वाटतो, आपलं काम आपल्याला चांगलंच वाटणार काम करताना। ओके ओके। सध्याला हे वरती काय, काल तर स्लॅब झाला, आज हे पाणी थांबणे करता हे आळ्या बनवतो। आणि ह्याचं महत्व काय असतो दादा? हे पाणी स्लॅब भरल्यावर 2 ते 3 कंटिन्यू 3 टाइम पाणी मारावं लागतं, तेव्हा ते स्लॅबला मजबूती पकडते, नाहीतर नाही पकडत। आणि बरेचसे ठिकाणी पाणी मारत नाही लोक, आता मग त्याचा उपयोग नाही ना, सिमेंटचा ते पॉवर नाही राहत। किती वर्षानंतर कळत पाणी मारलं नाही? ते जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून कळत ते पाणी नाही मारलं म्हणून गळा लागलं, भुसा भुसा होऊन जातो। ओके ओके। आणि दादा हे हे जे मटेरियल आहे तर हे कुठलं? डस्ट आहे, डस्ट आहे। 11 दिवसांनी हे सगळं तोडून काढणार का? 11 दिवसांमध्ये म्हणजे 11 दिवस झाले, पाणी भरपूर भेटलं तर तोडून काढून टाकायचं, ते ठेवायचं नाही। म्हणजे निदान 11 दिवस पाहिजे? 11 दिवस पाहिजे। 11 दिवसामध्ये हे संपूर्ण पाणी वळवून घेतो सगळं पाणी। हे नवीन स्लॅब झालं तर 3 टाइम पाणी मारतो, सकाळ संध्याकाळ तसं पाणी लागतं। बरोबर ना? बरोबर। आणि बघा आणि दादा तुम्हाला काय बोलायचं का, काय विशेष काय आमच्या कामाबद्दल? आमच्या काम आहे ते कंटिन्यू आहेत। किती वर्षापासून तुम्ही करतात हे काम? मी 20 वर्षापासून झालं हे काम करतोय। 20 वर्षापासून? या लाईनीमध्ये। कसं वाटतं हे काम आपल्याला? लहानपणीपासून हे सवय आहे म्हणून बरं वाटतं आपल्या काम करायला, दुसरे काम आवडत नाही आपल्याला। पेमेंट वगैरे चांगलं भेटतं? व्यवस्थित भेटतो पेमेंट, काम बरोबर केलं पेमेंट व्यवस्थित भेटणार, नाही भेटलं तर काय। तो आणि सॅलरी पेमेंट किती आठ म्हणजे एक पर दिवसाला हजेरी काय आपली? 800, 700, 900 कशी काम करतील तशी पगार। नवीन माणूस असतो तर त्याला किती? त्याला 400 ते 500 रुपये मिळतो, 500-700 रुपये मिळतो बिगारी काम। बिगारी कामाला? म्हणजे लेबर? लेबर। हा चालन ना दादा, चालन ना दादा, धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आभारी आहे दादा। ओके धन्यवाद। मंडळी आपण बघितलं इथं कसं वाटलं तुम्हाला, काय वाटलं त्यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात। बघा हे स्लॅबचं काम होतं आणि काल ह्याचं स्लॅब भरलं गेलं आणि बघा तुमच्या समोर आहे। हे टाइमपास वाला व्हिडिओ नव्हता, ह्याच्यामध्ये बघा माहिती तुम्हाला काय भेटली, आता काय नाही भेटली ते तुम्ही विचार करू शकतात। ह्याच्यामध्ये भरपूर बघा, बघायला गेलं तर भरपूर अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला कळायला पाहिजे। आणि स्वतःचं घर जेव्हा बनतो ना तेव्हा माणसाला त्याचं महत्व पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी डुबलं पाहिजे आणि त्यांनी ते घराचं काम बघायला पाहिजे। आणि मेन म्हणजे आपण पैसा लावून राहिलेलो आहे, कुठं काम चालू आहे, काय चालू आहे, कुठली वीट वापरतात, कुठलं सिमेंट आणि काय हे वाळूमध्ये काम चालू आहे का डस्टमध्ये काम चालू आहे, ती सगळी माहिती माणसाने घ्यायला पाहिजे आणि आपलं जे घर आहे त्याला वर्षानुवर्ष एकदम चांगलं राहायला पाहिजे। त्यामुळं दक्षता घ्यायला अत्यंत गरजेची आहे। मंडळी मी एवढंच बोलणार आहे की ह्या व्हिडिओवरून आपल्याला काहीतरी थोडंतरी काहीतरी शिकायला भेटलं तर मला खूप अभिमान वाटणार आहे। आणि तुम्हाला असं वाटलं की काय अजून यावं नवीन तर तुम्ही मला सूचित करू शकतात खाली कमेंट बॉक्स मध्ये येऊन। तर भेटू पुन्हा ह्याच चॅनल वरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। व्हिडिओ बघण्याचा धन्यवाद। थँक्यू।